ते आज उपासपुटी मरत आहेत काही दिवसात मोठे होतील आणि चिंगूसारख्या चोऱ्या करायला लागतील आणि तरी आमचेच लोक त्यांना चोऱ्या शिकवतील आणि ही मुलं मुली चोऱ्या करायला शिकल्यास सोनार पोलीसवाला सावकार मारतील चोऱ्या करून सर्वांना सांभाळणारी स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी काहीही न करणारी एक चिंगू मेली पण माझ्या समाजात आज अनेक चिंगू आहेत मला तेवढं काय वाटत नाही कारण लहानपणापासून चांगल्या गोष्टी अंगवळणी पडल्यामुळे तशीच सवय मला लागली पण बाकीचे हे बघून चीड मात्र खूपच येते चिंगूसारखीच माझी पाहुणीच म्हणून तिच्याच वयातील एक रमी आहे तिला पण दोन तीन नवरे झालेत एक आमच्याच लोकाचे पण आता एक मुसलमानाचा नवरा केला आहे दोघेही चोऱ्या करतात आमच्याच लोकात राहतात एकदा असं चोऱ्या करायला गेले चोरीची कमाई काही झाली नाही आळंदीवरून पुण्याला कसं तर बिना तिकिटाचे आले पण पुढं जायला पैसे नव्हते जेवाया पण काही नव्हतं मग परेशानीत होते अखेर इटीने नऊ महिने सांभाळून जन्म दिलेली दिसायला सुंदर असलेले दीड वर्षाची पोर दोनशे रुपयात पुण्यात विकली तीन चार वर्षांचा मुलगा जवळ ठेवून मुलगी विकली कारण मुलगा पुढे चोऱ्या करून दोघांना सांभाळायला हाताला येईल ही फार जुनी गोष्ट नाही चिंगी मरण्याच्या अगोदर थोड्या दिवसांनी घडलेली घटना आहे ही, ही ती आज भी जिवंत आहे मधून कधीकधी मला वाटतं की स्वातंत्र्याच्या एकोणचाळीस वर्षानंतरसुद्धा सुद्धा आपल्या लोकांना पोटाचे लेकरू विकून उपजीविका भागवावी लागते स्वाभिमानाने जीवन जगणं अशक्य होतं तर या स्वातंत्र्याचा उपयोग काय असे होऊ नये म्हणून काही करावे असे विचार येतात माझ्या समाजात गेलो आणि अशी माहिती मिळाली की चक्राहून जातो या संबंध समाजाचं चित्र पाहून पात्रूड समाज संघटनेच्या वतीनं शिक्षण संस्थेचा प्रयत्न करू लागलो इकडून तिकडून प्रयत्न करून अखेर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये कवटा येथे भटक्या विमुक्त शिक्षण संस्थेचे रजिस्ट्रेशन मिळविलं वाटू लागलं की आपल्या समाजाच्या मुलांना तरी सुधारता येईल उस्मानाबाद येथे वसतिग्रहाला मान्यता मिळावी म्हणून समाज कल्याण खात्यात अर्ज केला शिक्षण क्षेत्रातील काहीच माहिती मला नव्हती वाटायचं आता रजिस्ट्रेशन झाल्याबरोबर वसतिग्रहाला मान्यता मिळेल पद्मसिंह पाटलांनी मान्यता देण्याचं कबूल केलं पण शेवटी उस्मानाबादच्या अधिकाऱ्याकडे चक्रा मारून मारून कंटाळा आला मार्चमध्ये वसतिग्रहाला कोटा येणार आहे तेव्हा देऊ असं म्हणाले पण मार्च गेला सर्वच गेलं जवळ जे दुकानातले पैसे होते ते पण संपले फिरून फिरून दुकान भीजिरलं कवट्याचा पत्ता असल्यानं समाज कल्याण खात्याचे पत्र कवठ्याला यायचे आमचे लोक अगोदरच अडानी ते पत्र आलं की त्यांना वाटायचं लक्ष्मण गायकवाड पैसे घेऊन जावा म्हणून सरकार पत्र पाठवते आपल्या नावावर हा सरकारकडून किती पैसे उचलला आहे म्हणून सर्व लोक चर्चा करायचे मी माझ्या सासरच्या लोकांना सांगायचं बघा तसं काय नाही अजून आपल्याला मान्यताच मिळाली नाही पैसे कुठून मिळतील पण लोकांचा लय गैरसमज व्हायचा मग मला काही लोक खूप शिव्या द्यायचे मला पुष्कळ वाईट वाटायचं पण समाजापुढे ना इलाज होता वसतिग्रह मिळाले मला माझ्या मित्राने एका सांगितलं काय खरं नाही तुमच्यासारख्याला कुठं वसतिग्रह येतं आहे का तिथं सर्व चोरांचा बाजार आहे जे इथल्या अधिकाऱ्यांना हजार दोन हजार रुपये देतात त्यांनाच वसतिग्रह बालवाड्या मिळतात मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला आपल्यासारख्या फटीचर माणसाच्या शिक्षण क्षेत्रात काय काम नाही एकतर पैसे न मिळता आमचा समाज पैसे मिळाले म्हणून चुहीकडे बोबाटा करू लागला इकडे पैसे दिल्याबगर मान्यता नाही एकतर संस्थेला अध्यक्ष उपाध्यक्ष सभासद शिकलेले नव्हते सर्व अडाणीच आणि सर्व ख्रिस्तंग मारणारे म्हणजे किसे कापणारे चांगले लोक तर आणायचे कुठून एक दोन कवट्याचे शिकलेले होते पण ते सरकारी नोकरीवर मग या सर्व बाबी बघून आणि घरची परिस्थिती परत ढासळू लागली म्हणून शिक्षण संस्थेचा ना सोडून दिलो परत घराकडे वळलो भगवानराव देशपांडे वकिलाशिवाय जवळचे दुसरे कोणी नव्हते त्यांना सांगितलं साहेब सायकल दुकानासाठी कर्ज काढून द्या मग वकिलांनी मला बँकेमधून एक डझन सायकल घेऊन दिल्या आणि लातुरात बारशी नाक्यावर मुक्त सायकल मार्ट दुकान चालू केलो आता दुकान चांगले चालू लागले रोज ऐंशी रुपयापर्यंत गल्ला होऊ लागला मी स्वतः पंक्चर काढायचा हवा मारायचा बाहेरचे काम करू लागलो ते पण पैसे मिळायचेच हाताखाली एक नोकर ठेवलो सुरुवातीला बँकेचा हप्ता देत होतो आता बसायला वेळ मिळू लागला कोणत्याही पार्टीच्या संघटनेचे कार्यक्रम किंवा सभा असली की जायचा आणि मला भाषण करू द्या म्हणून सांगायचा कोणत्याही सभेमध्ये भाषण करायचा अनेक कार्यकर्त्यांच्या ओळखी पडल्या प्रदीप मला कधीकधी त्या मोर्चात घेऊन जायचे त्या दिवशी दुकान नोकरावर सोडायचा आता दुकानात प्रकाश रेड्डी हा जहाल कम्युनिस्ट विचारांचा होता त्याची पण चांगली ओळख झाली आय टी आय कॉलेज संघटनेचा अध्यक्ष मुसलमानाचा इनामदार होता आम्ही रोज चळवळीच्या गप्पा मारायच्या आता माझ्या डोक्यात कम्युनिस्ट पक्षाचे विचार वाढू लागले देशपांडे वकील मला त्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पत्रक वाचायला द्यायचे भगवानराव देशपांडे यांनी मला त्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद केले मग आता मी सायकल दुकान नोकरावर सोडू लागलो आणि झोपडपट्टीत संघटना बांधू लागलो वाटायचं आपण आता सायकल दुकान चालवत झोपडपट्टीची सूतगिरणीची संघटना बांधावी असे वकील देशपांडे सांगायचे मला पण तेच हवं होतं मी कधी कधी सायकल दुकानावर दोस्ताला बसवायचं आणि संघटना बांधण्यासाठी झोपटपट्टीत जायचं रात्री अनेकांच्या घरी जाऊन संघटना बांधण्यासाठी त्यांना सांगू लागलो माझं भाषण झालं की लोक संघटित व्हायचे माझं भाषण त्यांना चांगलं वाटायचं असंच एक वेळा दिवाळी आली सुतगिरणीचं बरंच कामगार देशपांडे वकिलांनी माझ्याकडे येऊ लागले आमची संघटना बांधा आम्हाला बोनस कमी देत आहेत कामगारांना त्रास होत आहे मला कामावरून कमी केल्यानं चेअरमन मॅनेजरचा मला राग होता एका कामगाराच्या अत्याचारावर मी पत्रक काढलो आणि मिलच्या गेटवर जाऊन कामगार सुटताना ते पत्रक वाचलो त्या पत्रकामुळे कामगारात एकच गोंधळ उडाला परत कामगार संघटित होण्याचा अंदाज मॅनेजमेंटला लागला त्या पत्रकावर प्रकाशक म्हणून फक्त माझंच नाव होतं चेअरमनने ज्या कामगारांना फितूर केले होते त्यांना हाताशी धरून संप फोडला होता चेअरमन सांगतील तेव्हा जे कामगार गुंडगिरी करीत होते ते रामकात मुढे इतर गुंडांनी एके दिवशी मी घरून सायकल दुकानाकडे जात असताना सकाळी सकाळी मला गाठले आणि सांगितले गायकवाड आम्ही पण तुमच्या संघटनेत येणार आहे आम्हाला पण बोनस वाढ मिळणार आहे मागे आम्ही जे केले ते पुढे करणार नाही आपण जरा निवांत बोलू म्हणून मला रूळपट्टीवर घेऊन गेले आणि रमाकांत पिधाने अचानक पिक्चरमधल्या हिरोसारखी पोटात फाईट मारली पुन्हा त्याने चेन्न आणि लथा मारू लागले मी ओरडू लागलो एवढ्यात रामलिंग जगताप मोटरसायकलीवर जात होता मला पाहून तो पळत आला तेव्हा सर्व निघून गेले माझ्या तोंडातून रक्त निघत होते मुका मार लागला होता मला जगताप मोटरसायकलीवर पोलीस स्टेशनला घेऊन गेला तिथे ते त्यांनी माझी तक्रार नोंदवून घेतली पण त्या गुंडांना पोलिसांनी अटक केली नाही वकिलांनी पण सांगून अटक केली नाही मला वाटलं पोलीस शेवटी पैसेवाल्यांचे श्रीमंतांचेच रखवालदार आहेत आपल्याला न्याय मिळणार नाही गरिबाच्या बाजूनं पोलीस केव्हाच मदत करीत नसतात याचा यापूर्वीही अनुभव आलाच होता आता खूपच जिद्दीला पडलो होतो कुठल्याही प्रसंगाला आता तोंड देऊन सक्रिय राजकारणात भाग घेऊन वेगवेगळ्या वे संघटना बांधायचे ठरवलो सायकल दुकानात मी फार कमी बसू लागलो कोणी दोस्त बसायचे नोकर किंवा दोस्त देता येईल तेवढं पैसे घेत होतो याच काळात मी प्रदीप पाटील इनामदार यांनी ठरविलं की लातूरचे व्यापारी खेडूतांना शेतकऱ्यांना खूप फसवत आहेत हायब्रिडची एक पिशवी जिची किंमत बावीस रुपये होती पण पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना ती पंचेचाळीस रुपये किमतीने व्यापारी विकतात आपण काहीतरी शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे असा विचार करून एके दिवशी प्रदीप पाटील व मी बाजारात गेलो एका व्यापाऱ्याकडे आम्ही एका मित्राला पाठवलो आणि हायब्रीडची पिसवी घे म्हणालो त्या व्यापाऱ्याने पिसव्या कुठं ठेवल्या ते पण पाहून घेतलो दोस्ताला त्याने पंचेचाळीस रुपये किमतीने एक पिशवी दिली की त्याने आम्हाला हाताचा इशारा केला आम्ही पळत गेलो त्या सीड्स कंपनीवाल्याला धरलो आणि ज्या दुकाने शेतकरी लाईन लावून पिशव्या घेत होते त्यांनी आम्ही इकडे पिशव्या आहेत या म्हणून सर्व शेतकऱ्यांना बोलावलो हजार दीड हजार शेतकरी जमले आम्ही त्या मालकाला सांगितले चल सांग कुठल्या गोडाऊनमध्ये पिशव्या आहेत त्याला दुकानाच्या बाहेर काढलो तो इकडे आहे तिकडे आहेत म्हणून गोलाईत फिरवू लागला बघता बघता गोलाईत चार हजार शेतकरी जमा झाले मग एके ठिकाणी पिशव्या सापडल्या आणि आम्ही त्या शेतकऱ्यांना देऊन टाकल्या सर्व शेतकरी चिडले मग आम्ही ठरविले या काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवू त्यांना गाढवावर सजवून धिंड काढू तवा एक शेतकरी जवळचे एक गाडव घेऊन आला मी आणि प्रदीपनी त्या व्यापाराला धरून गाढवावर बसवलो एका पानपट्टीवरचा ओला कात त्याच्या तोंडावर फासून तोंड काळं केलं आणि सायकलचं टायर गळ्यात अडकावून डोक्यावर हायब्रीडच्या पिशव्या ठेवल्या आणि घोषणा देत गोलायतून हनुमान चौकापर्यंत चा आणलं चार पाच हजारांचा मॉब जमला होता हे कृत्य कळाल्यावर दोन पोलीस आले पण ते सर्व गुपचूप पाहत होते एवढ्या शेतकऱ्याला काही म्हणायची त्याची हिंमत नव्हती पण दुसऱ्या व्यापाऱ्यांनी सर्कल इन्स्पेक्टरना बोलावून आणलं बावठाणकार हे जीप घेऊन आले आणि गर्दीतून त्या गाडवावरच्या व्यापाऱ्यास मला प्रदीपला व इनामदारांना अटक करून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले बावटाणकार जोराजोराने आम्हाला शिव्या देऊ लागले कायदा हातात घेता अरे मी असताना सर्व पोलीस असताना या लातूरातून जिवंत माणसाची गाडवावरून धिंड काढून त्याला काळं फासलात खरं तर आमच्या पोलीस खात्याला तुम्ही काळं फासून आमचीच धिंड काढलीत मग मला प्रदीपला एकमेकांच्या अंगावर लुटून थोडं मारलं आणि बरेच कलम लावून केस केली ही बातमी नावासहित संबंध महाराष्ट्रातल्या पेपरमधून छापून आली ही केस बरेच दिवस चालली शेवटी कंटाळून त्या व्यापाऱ्यानेच केस परत घेतली या प्रकरणापासून मला व प्रदीप पाटलाला सर्व व्यापारी भिवू लागले आणि योग्य भावात शेतकऱ्याला बियाणे वाटू लागले झोपडपट्टीत संघटना बांधायला सुरू केली लातूरच्या सर्व झोपडपट्टीमध्ये बैठका घेऊन एके दिवशी मी मोर्चा काढायचं ठरविलो मोर्चांच्या मागण्या झोपडपट्टी कायम करा झोपडपट्टीत नळ आणि लाईटची सोय करा असे निवेदन उपजिल्हाधिकारी आणि पोलिसांना दिलो झोपडपट्टीचा मोर्चा निघणार म्हणून पोलीस तयारीतच होते पण हा मोर्चा मी माझ्या एकट्याच्या बळावर पहिल्यांदाच काढत होतो काही करताना ते बरं दिसलं नाही उद्या मोर्चा निघणार म्हटलं की पहिल्या रात्री आय काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी सांगितलं की गायकवाडाच्या मोर्चा जाऊ नका जर गेलात तर तुमचे संजय स्वावलंबन निराधार बंद करू झोपड्या उठवू मग मोर्चात येणारे सर्व फिसकटले सायकलच्या दुकानातले पैसे आणून रिक्षात लाऊडस्पीकर लावून मोर्चाचे ॲडव्हर्टाईज मी केलो पण दहा ते बाराच लोक बाहेर आले मी तर पोलिसांना हजार लोक मोर्चात येणार असं सांगितलं होतं अखेर मोर्चा निघाला नाही मी पोलिसाला फोन करून सांगितलो की आजचा मोर्चा कॅन्सल केला आहे तेव्हा डी वाय एस पीने दरडावून बोलले आमच्या पोलीस बंदोबस्तासाठी लागलेला खर्च कोण देणार कशाला मोर्चा जाहीर केला होता तुम्ही आधी पोलीस स्टेशनला या मी घाबरून गेलो मला मोर्चाचे नियम माहीत नव्हते खरंच पोलीस बंदोबस्ताचे पैसे द्यावे लागतील का म्हणून घाबरलो आपल्याला अटक करतील असं डोळ्यांसमोर चित्र दिसू लागलं मग मी नीट सायकल दुकानी गेलो गाडी खर्चाला पैसे घेतलो माझा मित्र जटाळ याला सांगितलो की दुकानाकडे ध्यान द्या मी गावाला जातोय पोलिसाला भिवून जातोय असं न दाखवता दा काम हाय काम हाय म्हणून वाढला कवट्याला तीन चार दिवस राहिलो परत लातूरला आलो पोलिसांनी पुन्हा काही विचारलं नाही नंतर मी माझा मित्र जटाळ जो माझ्यापेक्षा जास्त शिकलेला असल्यानं त्याला विचारलो तो म्हणाला छे नाही असं कुठंच पोलीस पैसे घेत नसत्यात आता मी चांगलाच पेटलो आणि मराठवाड्यातील भटक्या विमुक्तांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिथे जिथे भटक्या विमुक्तावर अन्याय होतात तिथे तिथे जाऊ लागलो कधी कायद्यानं तर कधी मोर्चा काढून अधिकाऱ्यावर दडपण आणण्यासाठी पाऊल उचलू लागलो आमच्या समाजामध्ये अनेक पोट जाती आहेत एकदा लांबजणा येथे वर्मा बंडगर हे बालाजीला जाऊन आले होते बालाजीवरून आल्यावर वडार समाजाचा एक कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमासाठी आंध्रा आणि कर्नाटक जमातीचे लोक आले होते या कार्यक्रमासाठी मला पण बोलावून घेऊन गेले त्या कार्यक्रमात मला इतर हिंदू समाज ज्या पद्धतीने बालाजीची पूजा करतात त्याच्या उलटच माझ्या पाहण्यात आले वर्मा बंडगर हे बालाजीला गेले आणि बालाजीला गेल्यामुळं त्यांच्या पायाने बालाजी देव घरी आला म्हणून त्यांना हा कार्यक्रम होईपर्यंत कोणालाही शिवू न देता एका घरातच ठेवले होते कार्यक्रम सुरू झाला व सर्व वडार समाजाचे लोक तेलगू गाणे म्हणू लागले नाचू लागले व तुंबड्या वाजवू लागले या तुंबड्या घोरपडीच्या चांबड्यापासून तयार केलेल्या असतात घरात निवध केला होता तो निवध घेऊन निघाल्यावर वर्मा बंडकर यांना पाण्याने आंघोळ घातली गेली ओल्या कपड्यांनी त्याला वाजवत गाजवत गावाच्या बाहेर आले मी तो प्रकार लक्षपूर्वक पाहत होतो गावाच्या बाहेर सर्वजण एका सडकेवर बसले तिथं वर्माला ओल्या फडक्यावरच निवड खाण्यास दिले गेले एक निवड खाली ठेवला गेला आणि तेलुगू भाषेत मोठमोठ्याने ओरडून ओरडून सांगू लागले ये बालाजी देवा तू तु आता तुझ्या तुझ्या गावाला जा तू आता आमची काळजी करू नकोस असं ओरडत असतानाच वर्माच्या अंगात आलं आणि थंड झालं तवा लोक घराकडे परत फिरले मी एका सटव्याला विचारलो असं का, विचार का बरं केलं तवा तो म्हणाला साहेब वर्मा बालाजीवरून आला आणि तो बालाजीला घेऊन आला आता त्या बालाजीला माघारी पाठवावं लागतंय नाही पाठवलं तर स्वतःहून तो घरात येत नाही त्याला असा कार्यक्रम करून पाठवून दिलं की तो पावतो आणि त्याच्या घरी जातो ही वेगळीच पूजा माझ्या पाहण्यात आली वडार समाज हिंदू धर्मात असूनसुद्धा त्यांच्या व हिंदूंच्या पूजेमध्ये फरक आहे हे मला जाणवले आता भटक्या विमुक्तांची चळवळ चांगलीच वाढली प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते तयार झाले होते जे ते अन्याय होईल त्या जागी बोलावलं की ते जात होते अशाच काळात कवटा गावी आमच्या जातीतील उचल्यांच्यावर गावातील मातब्बर मंडळींनी मिळून हल्ला केला तो फक्त एवढ्यासाठीच की त्या गावी महादेवाची जत्रा होती या जत्रेला दरवर्षी आमच्या लोकांकडून भरपूर पट्टी जबरदस्तीने घ्यायचे आमचे लोक गावातील पाटील सरपंच यांना खूपच भियायचे ते समोरून जात असतील तर वाट चुकून पळायचे एवढा त्या गावात मातब्बर लोकांचा आमच्या लोकावर वचक होता जे लोक चोऱ्या करणारे होते त्यांना तर दोनशे एक्कावन्न रुपयांप्रमाणे पट्टी बसवायचे म्हणून आमचे लोक बाबतीत महादेवाची जत्रा आली की बाहेरगावी जाऊन चोऱ्या करायचे पाकिट मारायचे घरात सुद्धा खर्च न करता लेकरा बाळणासुद्धा काही न देता महादेवाला पट्टी द्यायचे आणि गाववाले गावाच्या शानसाठी या आमच्या लोकांच्या पट्टीवर जमल्या पैशानं कुस्त्या लावायच्या या कुस्त्याला लांबून लांबून पहिलवान आणि लोक यायचे पण त्या वर्षी आमची संघटना झाल्याने आणि कवट्याच्या लोकांना सुधारण्यासाठी मी अनेक वेळा त्या गावात बैठका मेळावे घेतल्याने लोक थोडे संघटित झाले होते गावातील श्रीमंत लोक आमच्या लोकांना लई पिळून काढायचे व्याजी बट्ट्याने पैसे द्यायचे पैसे दिले नाही तर घरी आणून बांधून ठेवायचे एकदा तर माझ्या मेहुण्याला एका दुकानदारानं मारीत नेऊन दुकानात बांधून टाकलं होतं पैसे दिल्याशिवाय सोडलं नव्हतं आमचे लोक कौटागावी गुलामाचेच जीवन जगायचे अन्याय झाला तर जातात कुठं गावातल्या लोकांनी मारलं आणि पोलिसांकडे गेलं तर पोलीस त्याच ठिकाणी अटक करायचे त्यामुळे ते गुपछुप अन्याय सहन करायचे आता संघटित झाल्यानं यावर्षी महादेवाच्या जत्रेला पट्टी मागण्यासाठी पाटील सरपंच गावातील मोठी मंडळी आमच्या लोकांकडे आली आमच्या लोकांपैकी काही जणांनी भिवून पट्टी दिली व काही लोकांनी शिवा जाधव विष्णू गायकवाड खांडू कमल अशा दहा बारा लोकांनी पाटील व सरपंच यांना सांगितलं की आम्ही जरी चोऱ्या करीत असलो तरी या गावात काम करीत नाही त्यामुळं पट्टी देणार नाही गावातील कुठला बी कार्यक्रम असला तर पाटील तुम्ही आमच्या लोकांकडूनच हो। पैसे घेता यावर्षी आम्ही एवढे पैसे देणार नाहीत अकरा अकरा रुपये पट्टी देता बघा तेव्हा पाटलाला सरपंचाला व गावातील सर्व मराठ्यांना राग आला की पातरूट चोऱ्या करणारे आमच्या तोंडाला तोंड देऊ लागले सरपंच आणि पाटलाचा पारा शंभरवर गेला रागाने लाल झाले गावातील काही गुंड लोक काट्या कुराडी घेऊन आले आणि उचल्याचे लोक माजलेत पाटली सरपंचाच्या तोंडाला तोंड देत आहेत त्यांना सरळ करा म्हणून काट्यांनी व कुऱ्हाड्यांनी मार दिला यात शिवाजाधव विष्णू जबर जखमी झाले पोलिसांना कळून बी पोलीस आले नाहीत मग ही मार खाल्लेली मंडळी सरळ माझ्याकडे लातूरला आली ला ला मला सहमदी हकीकत सांगितली मी ताबडतोब लातूरच्या दैनिक गोदातीर्थ समाचारचे संपादक श्री रसाळ व गोंजमे यांना भेटून कवट्याची परिस्थिती सांगितली आणि मार लागलेल्यांना सुद्धा सोबत नेऊन दाखवले तेव्हा गोदातीर समाचारचे रसाळ यांनी कवठ्याच्या प्रकरणास वाचा फोडली गावगुंडांचा कवठ्याच्या पाथरूट लोकावर हल्ला अशी बातमी दिली त्यामुळं गाववाले चिडले व पाथरुटांना आणखीन मारपीट केली त्यामुळं गाववाल्यांच्या विरोधात कोणी जाण्याची हिंमत करीनात पण यावेळी मी चांगलाच बंदोबस्त करायचे ठरविले शिवाय जाधव यांना गावचे पाटील सरपंच व गावाचे श्रीमंत लोक आणि तुम्ही चोऱ्या करणारे यावेळी महादेवाची पट्टी दोनशे एक्कावन्न रुपये का देत नाहीत म्हणून शिवा जाधव यांना काट्याने आणि कुऱ्हाड्यांनी एवढं मारलं की त्याच्या ठिकाणी दुसरा कोणी हाडकुळा असा तर मेला असता शिवा जाधव यांच्या डोक्याला बारा टाके पडले होते मांड्यावर पाठीवर काठ्यांचे हिरवेगार वळ पडून आठ घिरडीवाणी झाली होती तर महादु किसन जाधव शिवा जाधव यांची बहीण कलाबाई माय राधाबाई बायको लोचना एवढ्यांना मारलं होतं तरीही पोलीस ही, ही जमात गुन्हेगार म्हणून त्यांना मदत करीत नव्हती या लोकांना मी सोबतच घेऊन तालुक्याच्या जागी उमरगा येथे गेलो त्या ठिकाणी पण पोलीस फिर्याद नोंदवून असे झाले मार लागलेल्यांना दवाखान्यात देखील पाठवेन असे झाले या गावातील एक पुढारी मला भेटले त्यांना मी सर्व हकीकत सांगितली तेव्हा ते पुढारी म्हणू लागले की आमच्या गावचा संबंध नाही तुम्ही या भानगडीत पडू नका आम्ही जरी आज गावात भांडण केलं तरी उद्याला एकच होत आम्ही गावातल्या गावात, गावात मिटवून ही केस पोलिसात कोण नेतोय आणि या गावात मी पुढारी असताना पोलीस कसे येतात ते पाहतो म्हणून उलट आम्हालाच दम देऊ लागले मग मी रात्री दोन वाजता उमरगा येथील पोस्टातून उस्मानाबाद येथील तवाचे एस पी श्री चौधरी यांना फोन केला आणि सांगितलं बघा साहेब तुमचे पोलीस सकाळी चार वाजेपर्यंत जर आले नाही तर कवटा गावात आमच्या लोकांचे दोन तरी खून गावगुंड करतील आपण आमच्या लोकांना या हल्ल्या संपूर्ण संरक्षण द्या यावर काही कमी जास्त झालं तर त्याला आपले पोलीस खाते जबाबदार राहील मी फोनवरून पहिल्यांदाच एका एस पीला खणकावून सांगितलं आणि ज्या गावात येऊ देणार नाही म्हणणाऱ्या पुढाऱ्यांच्या गावात त्याच दिवशी पहाटे पाच वाजता तर पोलिसांवर उभे केले धन्यवाद तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमची व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा